झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान मध्ये बनावट नोटा छापून त्या दुबई मार्गे भारतात आणल्या जातात। 10 लाखांच्या बनावट नोटा भारतीय चलनात आणण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र एनआयएच्या पथकानं त्या टोळीचा तो डाव हाणून पाडलाय। एनआयए पथकानं केलेल्या कारवाईत 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। इम्रान आणि मीर हसन या दोघांच्या ताब्यातून या 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। 10 लाखांच्या बनावट नोटांची तस्करी करतानाच एनआयएच्या पथकानं या दोघांना बेड्या ठोकल्यात। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी या बनावट नोटा पाकिस्तान मार्गे दुबईला नेल्या आणि त्यानंतर आरोपी या बनावट नोटा घेऊन भारतात आले होते। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी या बनावट नोटा पाकिस्तानमधल्या इक्बाल काना नावाच्या व्यक्तीकडून घेतल्या। इक्बाल काना हा पाकिस्तानमधल्या मुझफ्फरनगर इथं वास्तव्याला असून हाच इक्बाल काना पाकिस्तानमध्ये बनावट नोटा छापतो आणि त्यानंतर छापलेल्या या नोटा तो दुबईत बसलेला त्याचा हस्तक मोहम्मद अशरफ याच्याकडे पाठवतो। एकदा का या नोटा दुबईत पोहोचल्या की त्यानंतर मोहम्मद त्याच्या साथीदारांच्या मदतीनं या बनावट नोटा भारतात पाठवतो। अशाच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून इक्बाल काना त्याच्या हस्तकांच्या मदतीनं हा बनावट नोटांचा धंदा राजरोसपणे करतोय। गेल्या वर्षभरात इक्बालनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं भारतात 1000 कोटी रुपयांच्या बनावट नोटांची तस्करी केली असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अधिकाऱ्यांना दिली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानं अधिकारी आता या टोळीमधल्या इतरांचा शोध घेत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।